आज अमरावती दौऱ्यावर होते। याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि ॲग्रोविजन फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली। यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक आणि जैविक शेतीकडे वळण घेणं गरजेचं आहे। यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणं गरजेचं असून यातून एकमेकांना सहाय्य करणं गरजेचं आहे, तरच यशस्वी शेतकरी बनू शकतो असं मोलाचं मार्गदर्शन केलं। यासोबतच एकरी 102 टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील त्यांनी कौतुक केलंय। शेती करताना उत्पादन खर्च कमी आणि व्हॅल्यू ऍडिशन करणं, त्याचबरोबर उत्तम पॅकेजिंग करणं हे सुद्धा महत्वाचं आहे। त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्रव्यूहात मार्गदर्शन घेऊनच शेती केल्यास उत्तम शेती ठरू शकते। विविध प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये करणे गरजेचे आहे, यातून चांगलं उत्पादन देखील होऊ शकतं। त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांना आत्महत्या होणार नाही असं वक्तव्य देखील गडकरी यांनी केलं। मराठवाड्यासारखं फळे भाजीपाला उत्पादन देखील विदर्भात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, याला केवळ शेतकऱ्यांनी मार्गदर्शन आणि मेहनतीची गरज आहे। असं झाल्यास विदर्भ देखील मागास राहणार नाही आणि भारत देश शेतीच्या प्रथम क्रमांकावर येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। तुमचा विकास चांगली कलम, चांगलं बीज याचा वापर करण्यामध्ये आहे। तुमचा विकास उत्तम क्वालिटीची फळं फुलं भाजीपाला निर्माण करून तो एक्सपोर्ट आणि देशात विकण्याचा, मार्केटमध्ये चांगला भाव मिळण्याकरता माझी भाजी तर मी विकली आणि पत्ती शेती मी बरोबर मी कुठलं भाषण हे एवढे केलं नाही करत। त्या प्रतापनगर चौकात एक शेतकरी बाजार आहे, रोज माझ्या शेतीवर 7 एकर पिकाचा 22 एकर भाजी आहे आणि मी ऑर्गेनिक भाजी आहे पण सर्टिफाईड नाही आहे, मला रेट नाही मिळत पण लोकांना माहीत झालं ती भाजी मी त्या मार्केट आहे त्याच्या ॲग्रो माझं माझी भाजी मार्केट पेक्षा 10 रुपये जास्त पेक्षा वेगळी आहे। त्यामुळे ऑर्गॅनिक आणि जैविक खेतीकडे वळायचं हे एक एक विषय एकेका दिवसाच्या प्रशिक्षण वर्गाचे आणि तुम्हाला या संदर्भात तांत्रिक व्यावसायिक आणि कॉस्ट इफेक्टिव्ह मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपण करतो। आम्ही एक सोशल ऑर्गनायझेशन आणि सरकारी एजन्सीचा उपयोग आहे, तुम्ही पण हळूहळू याच्यात संघटित व्हा फार्मर प्रोड्यूस कंपन्या म्हणून आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू शकतो। त्याचं जे चांगलं आहे त्याचं पेटंट नाही आहे त्याची कॉपी केली पाहिजे आहे। जो आपल्याकडला सगळ्यात यशस्वी शेतकरी आहे त्यालाच मार्गदर्शक बनवा। आपल्याकडे बगीचेवाले आहेत ना 50 लाख 80 लाख 60 लाखात विकणारे कमी नाही आहे, आपल्याकडे नर्सऱ्या आहेत। या सगळ्यांच्या समन्वयातून योग्य प्रकारचा सीड असेल, योग्य प्रकारचा कलमा असेल, योग्य प्रकारची मशागत असेल, योग्य प्रकारचं प्रबंधन असेल वॉटर मॅनेजमेंट पासून सगळ्याचं शक्य आहे। मी काल पवार साहेबांनी एक कार्यक्रम बनवलेला आपलं विदर्भात आमच्याकडे ते राहिलं नाही राम। आता शेती आपल्याला अशी करायची आहे की इस्रायलसारखी आहे की प्रथम क्रमांकावर शेती, द्वितीय क्रमांकावर बिझनेस आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी आणि ते तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारावर प्रॉडक्टिव्हिटी वाढवून एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करून व्हॅल्यू ऍडिशन करून वर्ल्ड मधल्या मार्केटमध्ये जाऊन जर ते विलास शिंदे करू शकतात की लंडनच्या सगळ्या मार्केटमध्ये त्यांची द्राक्ष जाऊ शकतात तर आपली संत्रा का जात नाही, कशाकरता मागासलाय ना का पश्चिम महाराष्ट्र थोडी जबाबदार, तुम्ही जबाबदार। तुम्ही जर चांगलं उत्पादन काढलं, चांगलं पॅकिंग केलं ते होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे नाही तर असं नका व्हायला की एक तर परमेश्वर नाही तर सरकार, देवाने दिलं देवाने नेलं असं नाही ना, देवाचा आशीर्वाद जरूर पाहिजे पण देवाचा आशीर्वाद आहे लग्न झाल्यावर तुम्ही काहीच नाही केलं तर पुढं कशी होणार, तुम्हालाही काही इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो की नाही हे उदाहरण जास्त चांगलं समजत। त्यामुळे तुम्ही तुमच्या या प्रयत्नातून यशस्वी करा, माझ्या मंडळातला चुकीचा अर्थ काढला पण तुम्ही स्वतः प्रयत्न करा तर नक्की याच्यात यश मिळेल। माझ्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आवाज टीव्ही साठी महेंद्र सरदार, अमरावती।
Amen.